नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शहरातील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी जंगली भारत रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात केले आंदोलन. जगामध्ये भारतीय तंत्र जावे यासाठी भारत फोर्ज नेहमीच पुढे राहिलं. प्रसिद्ध उद्योगपती भारत फोर्ज ग्रुपचे व्यवस्थापक संचालक बाबा कल्याण यांचं मत. राष्ट्रवादीतील आउटगोइंग हे परिवर्तन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचं प्रतिपादन. आणि सततच्या पावसामुळे पावसाचे जुने विक्रम मोडीत निघत नवा विक्रम नोंदवला गेला. आता बातम्या सविस्तराने. माहिती अधिकार वाचवा, लोकशाही वाचवा, लढेंगे जितेंगे अशी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईलचे टॉर्च पेटवून माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांचा निषेध आणि माहिती अधिकाराच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केलाय. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या RTI दुरुस्ती विधेयकाला नुकतीच लोकसभा आणि राज्यसभेत मान्यता देण्यात आली आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीयांनी राज्याच्या माहिती आयुक्तांच्या वेतन भत्ते, सेवा शर्ती आणि कार्यकाळ निश्चितीचे अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहेत. या बदलांना RTI कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर शहरातील RTI कार्यकर्त्यांनी एकत्र येत माहिती अधिकार वाचवा आंदोलन अभियान सुरू केलंय. या अभियानाअंतर्गत झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात मोबाईल टॉर्च आंदोलन करण्यात आलंय. कुठलंही वैध कारण नसताना, आत्ता कोणतीही गरज नसताना, देशातून कोणाचीही मागणी नसताना, पार्लमेंटमध्ये कोणाचीही मागणी नसताना, अंधारात, रात्रीच्या अंधारात कोणालाही न कळत आणि खासदारांनासुद्धा संसद भवनात आल्यानंतर हातात कागद देत मोदींनी हा जो कायदा बदलला, त्या कायदा बदलण्याचे फार मोठे परिणाम देशाच्या एकूण समाजकारणावर, देशाच्या एकूण अर्थकारणावर आणि राजकारणावर होणार आहे. मुद्दा असा आहे की माहिती आयुक्तांचा जेव्हा दर्जाच काढून घेतला आणि त्यांचा आता सरकारच्याच हातात त्यांच्या नियुक्ती असणार आणि कालावधी सरकारच्याच हातात, तर हे मला वाटतं माहिती आयुक्ताला घरगडी करण्याचा हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मोदी सरकारने या 14 कलमानुसार जे अधिकार दिलेले आहेत राष्ट्रपतींना आणि सर्वोच्च न्यायालयाला, त्या अधिकारांवर सुद्धा सरकारनं आक्रमण केलेलं आहे आणि त्या अधिकारसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे आणि राष्ट्रपतीचे सरकार आता वापरणार आहे. त्या अर्थी या देशात हुकुमशाही सुरू झाली याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. जगामध्ये भारतीय तंत्र जावे यासाठी भारत फोर्ज नेहमीच पुढे राहिला असून यामध्ये संबंध भारतीयांचा पाठिंबा असल्याने ही साता समुद्रापार झेप घेता आली अशा भावना प्रसिद्ध उद्योगपती भारत फोर्ज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याण यांनी व्यक्त केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 99 जयंतीनिमित्त टिळक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार उद्योगपती बाबा कल्याण यांना देण्यात आलाय. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, पुणेरी पगडी असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय. यावेळी महापौर मुक्ता टिळक, रोहित टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते. कल्याणी ग्रुपने नेहमीच देशहित पाहिलं असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून सध्या संरक्षण क्षेत्रात काम सुरू केलंय. त्यानुसार या देशातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, त्यामुळे परदेशातून काही गोष्टी निर्यात करण्यापेक्षा आपल्याच देशात आपले तंत्र वापरणं सोपं होणार आहे. तसेच देशाची आर्थिक स्थिती सुधारेल असं मत बाबा कल्याणी यांनी व्यक्त केलंय. की फोर्जिंग म्हणजे लोहार काम किती महत्वाचं आहे. 1884 मध्ये केसरीच्या अंकात 30 मे 1884 केसरीच्या अंकात प्रिन्सिपल MM कुंटे, हेडमास्टर ऑफ पुणा हायस्कूल, यांचा एक लेख आहे. आम्हाला आपल्या आर्काइव्समधूनच मिळाला. आणि कसा मिळाला ते सांगतो. काही वर्षापूर्वी माझ्याकडं एक अमेरिकन प्रोफेसर आले, त्यांचं नाव होतं रॉस बॅसेट. ते त्यावेळेला MIT मध्ये प्रोफेसर होते, पण आता नॉर्थ कॅरोलायना युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. त्यांना MIT ने सांगितलं की तुम्ही रिसर्च करा की इंडियामध्ये, भारत देशात टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी प्रोसेसेस कसे काय चालतात. कारण MIT ने जेव्हा त्यांचा एक छोटा स्टडी केला, त्या स्टडीमध्ये असं त्यांना आढळून आलं की टुडे इंडियन्स आर अमॉंग्स द वर्ल्ड लीडर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. In this international history spanning nearly 150 years,
कराड सारख्या भागातून येऊन मराठी माणसाने आज जगभरात भारताचं नाव कमावलंय ही अभिमानाची गोष्ट असून त्याचा मला आनंद होतोय अशा भावना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या. सध्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेक जण भाजपात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही जण शिवसेनेतही जात आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादीतील आउटगोईंग हे परिवर्तन आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आउटगोईंगला मी परिवर्तन असं म्हणतो. या घटनांमुळे राष्ट्रवादी कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतीलच. राज्यात वेगळे चित्र असेल. शिवराज्य यात्रा ही नंतर सुचलेली नाही. काही जण अगोदर यात्रा काढतात आणि नंतर त्यात त्यांना मुख्यमंत्री करायचा आहे असा सूर निघतो तर दुसऱ्या यात्रेत पुन्हा मी येईल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत असं सांगून अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. यामध्ये काही संभ्रमाच्या गोष्टी आहेत. आयुक्तांनी त्यांच्या परीनं सहकार्याची भूमिका ठेवली. आयुक्तांनी त्यांच्या परीने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. पण जे डोळ्यासमोर चित्र दिसतंय, जो कचऱ्याचा प्रश्न असेल, जो स्मार्ट सिटीचा प्रश्न असेल, ज्या प्रश्नांना जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही, शास्तीकरातल्या सवलतीचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत पूर्ण तडीस लागत नाही तोपर्यंत हे माझे प्रश्न आयुक्तांसाठी आणि प्रशासनासाठी हे असेच चालू राहतील. किंवा YCM हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचं खरोखर अभिनंदन आहे, पण त्यामध्ये नक्की कॉन्ट्रॅक्च्युअल फेज ही किती वेळासाठी आणि स्थायी स्वरूपाचं पद हे केव्हा निर्माण केलं जाणार, किंवा जिजामाता हॉस्पिटलसारखं इस्पितळ ज्या महापालिका खर्च करून बांधते आणि त्यानंतर त्याच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव होतो तर त्यामध्ये भोसरीमध्ये त्यामुळे काय आपल्याला करता येऊ शकतं या दृष्टीनं चर्चा झाली. आणि विशेषतः केंद्राच्या निधीतून ज्या ज्या गोष्टी होत आहेत या गोष्टीच्या बाबत, म्हणजे अमृत योजनेच्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा स्मार्ट सिटीच्या बाबतीत गोष्टी असतील, जिथे जिथे स्पष्टीकरणाची आवश्यकता तिथे आपण स्पष्टीकरण मागतो. नक्कीच थेट आत्ता उत्तरं अनेक प्रश्नांची मिळाली नाही, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही. ज्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत त्यासाठी महापालिका आयुक्तांनी थोडा वेळ मागून घेतला आणि त्यानंतर त्याची उत्तरं त्यांच्याकडून मिळतील अशी अपेक्षा आणि जी उत्तरं मिळतील ती समोर ठेवली. तिसरी शिवराज्य यात्रा मात्र महाराजांचा सर्वसामान्य मावळा काढतोय. जो या स्पर्धेत कुठल्याही नाही, मला खुर्ची हवी म्हणून यात्रा काढत नाही, रयतेचं राज्य यावं यासाठी ही यात्रा काढत असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. पुण्यात मागील काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे पावसाचे जुने विक्रम मोडीत निघालेत, नवा विक्रम नोंदवला गेलाय. पुण्यात जुलै महिना हा अधिकृतपणे सर्वात जास्त पाऊस झालेला महिना ठरलाय. एवढंच नाही तर या महिन्यात आजपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल 119 वर्षाचा विक्रम मोडीत निघालाय. IMD जेव्हा 1901 साली स्थापना झाली तेव्हापासून पावसाच्या प्रमाणाची नोंद घेण्यास सुरुवात झाली. म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता. पुण्यात 1827.7 mm पाऊस झाला. याचाच अर्थ शहरात नेहमी पडणाऱ्या पावसापेक्षा दुप्पट प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षी पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात महिनाभर सतत पाऊस पडलाय. साधारणपणे सततच्या मुसळधार पावसात ही 10 दिवसांचा किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडत असतो, पण यंदा मात्र पुणेकरांना छत्री आणि रेनकोटमध्येच कायम बाहेर पडावं लागतंय. पुण्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस आणि सततच्या पावसामध्ये जुलै महिना हा अधिकृत पाऊस झालेला महिना ठरला असून 119 वर्षाचा रेकॉर्ड पुण्यातील पावसाने तोडलेला आहे. आपण आता पुण्यातील झेड ब्रिजवर उभे आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की मुठा नदी ही किती खळखळून वाहत आहे. पूर्ण पातळी भरून पातळीच्या बाहेर पाणी गेलेलं आहे आणि असाच दमदार पाऊस हा सतत पुणे शहरात आणि परिसरात होत असून विक्रमी नोंद आज पुण्यामध्ये झालेली आहे. कॅमेरा पर्सन सुमेत सह वर्षा हिरे, दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विधायक कामाने पुण्याचा गणेशोत्सव देशभरासह जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम गणेशोत्सव मंडळाने केलंय. शेकडो गणेशोत्सव मंडळांची वज्रमूठ बांधण्याचं काम मानाच्या गणेशोत्सव मंडळाने केलं असून यावर्षी नदी सुधार प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची मागणी मानाच्या गणेशोत्सव मंडळाने प्रशासनाकडे केली आहे.
मानाच्या गणपतीने 4 वर्षापूर्वी गणेश विसर्जन हे हौदात करण्याचा निर्णय घेतला. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होऊन त्याला सकारात्मक पाठिंबा सुद्धा मिळाला. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये मंडळाने केलेल्या कामाची दखल घेत प्रशासनाने नदी सुधार प्रकल्पासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही केले तुम्ही पण करा असं म्हणून गणेशोत्सव मंडळी पुढे येत आहेत. आमचं सगळ्यात महत्त्वाचं जे घोषवाक्य आहे, आम्ही केलंय आता तुम्ही करून दाखवा. नदी स्वच्छतेच्या बाबतीत, प्रदूषण मुक्ततेच्या बाबतीत सर्व गणेश मंडळ आणि पुण्यातल्या नागरिकांनी स्वच्छ पाण्याच्या अवधात गणेशाचं विसर्जनाची सुरुवात 2015 साली केली, पण त्यानंतरसुद्धा नदीच्या प्रदूषणाची पातळी कमी झाली नाही. तर ती प्रदूषणाची पातळी कशा पद्धतीने कमी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सकारात्मक जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्ही इथं वापरणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर सर्वात मजबूत ठरलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्याचा विश्वास आहे. परंतु सध्या भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना देण्यात येत असलेला प्रवेश पाहून भाजपचं स्वरूप राष्ट्रवादी जनता पार्टी असं होतंय का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. त्यामुळे राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत पाहूयात. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या विविध घोटाळ्यांच्या आरोपांनी 2014ची निवडणूक गाजली होती. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना तुरुंगात जावं लागणार असा इशारा त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र तसं काहीही झालं नाही. याउलट 2019 विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केलाय. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात आलंय. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील 30 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण होणं स्वाभाविक आहे. कोणत्या पक्षात राहायचा हा त्यांच्यासमोर सध्या मोठा प्रश्न आहे. दिग्गज नेतेमंडळीच दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलंय का याबाबतीत घेतलेला हा आढावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपने बरेच राष्ट्रवादीचे नेते स्वतःकडे वळवून घेतलेले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी युवक काँग्रेसवर याचा परिणाम झालेला आहे का, त्यांचं मनोबल खचलेलं आहे का, आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, बऱ्याच मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काय भावना आहेत तुमच्या आत्ता? ज्यांच्यावरती आजपर्यंत भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांनाच पार्टीमध्ये घेऊन मानाचं स्थान देऊन त्यांना मानाचं पान देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते असतील, महाराष्ट्रातली जनता असेल, या सगळ्यांना आता हे कळायला लागलं की आधी पक्षाच्या नेत्यांवरती बदनामीची मोहीम चालवायची आणि त्यांना नंतर ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात आणायचं. महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञान आहे आणि ती कधीही असला सत्तेचा खेळ सहन करत नाही आणि जनता नक्की या सगळ्यांना चोख उत्तर देईल. जे हे पक्ष सोडून आज गेलेत त्यांना पराभूत व्हायला लागेल ही आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने केलेला निर्धार आहे. बरं, यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं असेल किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचलंय का? मनोबल उलटं वाढलंय आमचं. कारण काय होतं, आजपर्यंत ह्याच लोकांनी पक्षाच्या मानाच्या खुर्च्या अडवून ठेवल्या आणि कार्यकर्त्यांना जी मिळणारी जागा होती ती जागा स्वतः व्याप्त केली होती. आज हे जे जात आहेत ना त्यांच्यामुळं ती जागा कार्यकर्त्यांना नवीन जोमाच्या, नवीन उमेदीच्या, स्वच्छ चारित्र्याच्या आणि चांगल्या प्रतिमेच्या लोकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देऊन दिली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच नवीन पालवी या पक्षाला फुटेल आणि हा पक्ष परत एकदा फिनिक्स पक्षासारखा उंच भरारी मारलेला आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रामध्ये दिसेल. अजून काही कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत. आत्तापर्यंत 30 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, मात्र यानंतर अजून विद्यमान आमदारांसह 50 लोक अजून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत असं एकूणच चित्र सध्या पाहायला मिळतं आहे, बातमी आम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आत्ता 50 लोक जर विद्यमान आमदारांसह जर जाणार असतील किंवा आणखीन दिग्गज नेते जाणार असतील तर यामुळे काही परिणाम होणार आहे का राष्ट्रवादीवर? नाही ना, काही परिणाम होणार नाही. उलटं हे गेले की अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जोमाने आणि मोठ्या ताकदीने उभा राहील. यांच्यामुळं सामान्य कार्यकर्ता पुढे येईल आणि तो जरा त्यालाच काम करण्याची संधी चांगली भेटेल. जरा हे जे नेते जे गेलेले आहेत याचं तुम्हाला दुःख नाही, उलट हे गेल्यामुळं तुम्हाला संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो, उलटं हे गेल्यामुळं मी तर म्हणतो की काहीतरी चांगलं घडलेलं आहे या माध्यमातून, की नवीन पोरांना काम करायला चान्स भेटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पद्धतीने काम करेल असं तुम्हाला आज. बरं, अजून काही लोक आहेत माझ्यासोबत, कार्यकर्ते आहेत, तेच चेहरे पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही कंटाळा आलेला का? 100% तेच चेहरे बघून जे जोमाने काम करणारे कार्यकर्ता होते ते माझं खचून राहिलेले होते. हे कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागतील आणि यांना नवीन संधी भेटेल. नेत्यांना कळून चुकलं असेल की ज्या लोकांना आपण एवढं वर्ष संधी दिली, जे काय पाहिजे त्यांना ते सगळं काही दिलं
आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता जे एवढं वर्ष एक निष्ठाने पक्षासाठी काम करतात, आमच्यासारख्या लोकांना आता पुढं काम येणे करायची संधी भेटती हे निश्चित आम्हाला दिसून येत होते. अजून काही कार्यकर्ते आहेत, आत्तापर्यंत बऱ्याच नेत्यांनी भाजपमध्ये इन्कमिंग केलेलं आहे, गेलेले आहेत, याचा परिणाम तुमच्यावर काय झालेला आहे की किंवा बरेच आंदोलनं असतात राष्ट्रवादीची किंवा काम करताना कुठल्या अडचणी आल्या आहेत का, कारण तुमच्या जवळचे नेते तुम्हाला सोडून गेलेले आहेत? पहिली गोष्ट तर राष्ट्रवादी हे जे नाव आहे, राष्ट्रवाद हे पवारसाहेबांनी पुढे जाऊन शेतकऱ्यांचेच नव्हे तर इंडस्ट्रीयल लाईन बोला या सर्व प्रॉब्लेम ऑलरेडी शॉर्ट आउट केले होते. रिसोल्यूशन आणि मनोबल हे दोन म्हणजे मुद्दे असे आहेत. प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटीची गरज असते यंग जनरेशनला, ती आता मिळालेली आहे. काही नेते सोडून गेले पण त्यामध्ये आमचं मनोबल कुठेही खच्चीकरण होणार नाही, कारण आमचं इन्स्पिरेशन हे पवारसाहेब आहेत. आणि डेफिनेटली आम्ही नवीन जोमाने आणि 110% नाही 100,000% आम्ही त्या जोमाने काम करू अँड डेफिनेटली आय एम अचीव समथिंग. हे तुम्हाला नक्कीच कळेल इलेक्शनमध्ये. बरं, तुम्हाला असं वाटतं का की दिग्गज नेते गेल्यामुळं काही याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होईल? परिणाम हा प्रत्येक वेळी हा वेगळा भाग आहे, परिणाम काय येईल. पण आमचे फक्त युवा नेतृत्व जे आहे आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करणार, हा रिझल्ट तुमच्या समोर असेल आणि दॅन यू विल टॉक विथ ऑल दस पर्सन. आता लोकसभेचं आपण पाहिलं की बऱ्याच जागा ज्या आहेत त्या भाजपकडे गेलेल्या आहेत, मग आणि परत तुमच्या दिग्गज नेत्यांची तिकडे भाजपमध्ये एंट्री झालेली आहे, तर विधानसभेला याचा परिणाम होईल का? जो मतदारसंघ असतो तो मतदान जे करणार आहे ते सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिक हे आमच्याच पक्ष ह्याच्यामधले आहे. आमच्या आज कार्यकर्त्याची टीम बघताल नक्कीच भाजपापेक्षा मोठा आकडा आहे. सो डेफिनेटली त्या विश्वासाने आम्ही बोलतो. आम्ही मोठा आकडा जरी कार्यकर्त्यांचा मोठा आकडा जरी असला तरी तुमचे जे नेते आहेत तुम्ही ज्यांच्या अंडर काम करायचात किंवा ज्या नेत्यांसोबत तुम्ही आतापर्यंत आंदोलनं केलेली आहेत, चर्चासत्र केलेलं आहे, परिसंवाद झालेला आहे तुमचा, ते नेतेच आता तुमच्यासोबत नाहीत. कसं असतं, शिकायला त्यांच्याकडून आम्हाला खूप काही मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग नक्कीच आम्हाला पुढेही होईल. आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. ते नसतील तरीही आम्ही आता खूप काही अचीव करू शकतो ही आमच्यामध्ये पवारसाहेबांमुळे शक्ती आलेली आहे आणि आम्ही नक्कीच ते प्रयत्न करणार अचीव करण्याचे. भाजपमध्ये जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जाल का? नाही, काय संबंध आहे. ज्या तत्वाशी ज्या विचारसरणीशी आयुष्याच्या राजकीय आयुष्याच्या सुरुवातीपासून भांडतो आहे त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला फायद्यासाठी बाब बदलणारी आमची औलाद नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही पवारसाहेबांबरोबर आहोत आणि आयुष्यातल्या शेवटच्या दमापर्यंत फक्त पवारसाहेबांबरोबर राहणार. एकूणच आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं युवक काँग्रेसचं तर असं म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या की काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीत राहणार. जरी भाजपची मेगाभरती झाली असेल, राष्ट्रवादीचे बरेच नेते तिकडे गेले असेल, तरी त्यांचं मनोबल खचलेलं नाही, ते मोठ्या उभारीने राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होणार. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमांडूस पुणे. साहित्य आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आरंभानिमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे लेखन साहित्य छायाचित्र या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण साहित्य, लेखणी, कागद, चित्रपटाचे पोस्टर आदी वस्तू ठेवण्यात आल्या असून बहुतांश साहित्य प्रकाशित झालं असलं तरी अजूनही काही कथा अप्रकाशित आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा, विचाराचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती सुनील महाजन यांनी दिनमानला दिली आहे. साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष हे सुरू झालं आहे आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांच्या जीवनावर आधारित साहित्य आणि छायाचित्रकाराचं प्रदर्शन इथं भरण्यात आलेलं आहे. नेमकं काय संकल्पना होती या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सुनील महाजन यांच्याकडनं. सर, त्यांच्या म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आता सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या जीवनावरील साहित्य प्रदर्शन तुम्ही इथं मांडलेलं आहे की नेमकं काय संकल्पना होती या प्रदर्शन राबविण्यामागे? यावर्षी अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, लोकमान्य टिळकांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे. याच्याच या निमित्तानं संवाद पुणे आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, सुनील कांबळे, राजेश पांडे आणि आमची संस्था यांच्या सर्व सहकार्यानं दिनांक 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत, प्रदर्शन, शिल्पकला, लोककला अशा विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 30 तारखेला इथे या कलादालनामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जीवनकार्यावर आधारित त्यांचं साहित्य असेल, त्यांचे दुर्मिळ फोटो असतील त्याच्यामध्ये, मग त्यांची कादंबऱ्या, प्रवास वर्णनं अशा सगळ्यांचं या ठिकाणी आपण प्रदर्शन मांडलेलं आहे. 100 वर्षे झाल्यामुळे अण्णाभाऊंचा जीवनप्रवास लोकांच्या समोर यावा, नवीन पिढीने ते बघावा हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन असल्यामुळं हा 4-5 दिवसाचा हा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि पुणेकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने आम्ही अभिवाचन असेल, चित्रपट असेल असे पण विविध कार्यक्रम ठरवलेले आहेत आणि दोन्ही संस्थांच्या वतीनं
वर्षभरामध्ये आम्ही शालेय पातळीवर किंवा कॉलेजच्या याच्यामध्ये विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत त्याच्यामध्ये. नक्कीच या प्रदर्शनांचा पुणेकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कॅमेरा पर्सन सुमेधसह वर्षही रेदिनमन न्यूज पुणे. पुढील वर्षी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक होणार असून पदवीधर मतदारसंघामध्ये होणारी सध्याची मतदार नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत किचकट आहे. परिणामी नोंदणी न झाल्याने मतदानावर परिणाम होतो आणि त्यामुळे मतदानाचा टकाही घसरतो. त्यामुळे पदवीधर मतदान नोंदणी ऑनलाईन झाल्यास मतदान करणाऱ्यांची संख्या वाढेल अशी माहिती डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्याची मतदान नोंदणी ही कागद वाया घालवणारी असून ऑनलाईन पद्धतीने कागद वाचल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, तसेच कागदपत्रांचा चुकीचा वापरही टळेल. तसेच व्यापक नोंदणी नसल्याने निवडणूक ही काही राजकीय पक्षांच्या हातातील बाहुले बनून राहिली. त्यामुळे तळागाळातील पदवीधरापर्यंत निवडणूक पोचवायची असेल तर नोंदणी ऑनलाईन होणं गरजेचं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने व्हावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. याचा फायदा असा की यापूर्वी आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी पदवीधरची नोंदणी ऑनलाईन केलेली आहे. पदवीधरची नोंदणी महाराष्ट्रानं ऑनलाईन झाली तर मोठ्या प्रमाणात पेपर वाचेल, पेपर वाचल्यामुळं पर्यावरण वाचेल, त्याचप्रमाणे वेळ वाचेल, मतदानाचा टक्का वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कार्यकर्ते घर घरी जाऊन जनतेची महत्त्वपूर्ण कागदपत्रं गोळा करतात त्याला चपराक बसेल आणि त्याचा होणारा दुरुपयोग हा टळू शकेल. मी यापूर्वी निवडणूक आयोगाशी चर्चा केली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे वनमंत्री सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिल्यानंतर चर्चा केल्यानंतर परत निवडणूक आयोगाला पत्र दिलं, आंध्र प्रदेशचा पुरावा दिला. मात्र या उपरोक्षाही जर पदवीधरची नोंदणी ऑनलाईन न झाल्यास मी यापूर्वी त्यांना आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. मात्र त्याच्यावरही दखल न झाल्यास मी पुणेकर नागरिकांच्या वतीनं सर्व पुण्यातल्या पदवीधरांच्या वतीनं मी मुंबई येथे उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे. कामगार करार म्हणजे काय, तो कसा असतो, मागण्या काय आणि कशा असाव्यात यासारख्या अनेक बाबतीत राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्याचं काम मनसेच्या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय परिवहन महामंडळात पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय परिवहन महामंडळातील काही भ्रष्ट उर्मट आणि मुजरा अधिकारी यांना धडा शिकवण्याचं काम आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तर झालंच, परंतु कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मनसेच्या एसटी संघटनेच्या माध्यमातून झालं असल्याची माहिती हरी माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रामध्ये एसटी आपली 70 वर्ष जुनी संघटना आहे. तिथे 1,10,000 कामगार काम करत आहेत, 21 युनियन आहे. आणि आता हे आज आम्ही ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे सर्व ठिकाणं महाराष्ट्रात जातो आहे की एस टीचं खाजगीकरण चाललेलं आहे. मग ते एस टीचं तिकीटाचं असेल, एस टी बसेसच्या असतील, शिवनेरी असेल, शिवशाही असेल, ज्या जेवढ्या जेवढ्या म्हणून एस टी बसेस आहेत ह्या सर्व खाजगीकरणात चालेल. बरं, एस टीच्या ज्या प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्ट्या आहेत त्या देखील एस टी महामंडळाने विकायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जो 110 कुटुंब आहेत त्यांच्यावर ही बेकारीची कुऱ्हाड येऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना कामगारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे प्रचार आणि प्रसार करत आहे आणि त्यासाठी सर्व जनतेने सहभाग व्हावा. मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक नव्हतो किंवा दावेदार सुद्धा नव्हतो, मात्र माझ्या कामाच्या जोरावर मला महत्त्वाची पदं मिळत गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यास मी का ती सोडेन का, असं विधान महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्री पदाच्या शर्तीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मनसोक्त चर्चा केली. एखादा असा माणूस आला की याला तिकीट द्यायला पाहिजे, तर आपण सिनेमा थिएटरवाला 10 तिकीट वाजवत होतो ना. तो म्हणतो की हे अरे स्वतःचा विक्रम गोखले आले होते असं विक्रम गोखले सारखे नाव कोण आहेत 2-3 यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन सांगितलं की शरद पवार 3 गेले याचा दस्ता इतका घेतला आहे. आता आणखीन जे जाणार आहेत ते तरी त्यांनी मानसिक तयारी. पहिला तर प्रतिप्रश्न माझा असा की भुजबळांना त्यांनी ज्यावेळेला शिवसेनेतून आणलं त्यावेळेला ईडी ओपन कारण सरकार त्यांचं होतं ना केंद्रात अंगाचे गणेश नाईकांना आणलं तो व्हिडिओ बघत होते, नारायण राणेंना आणलं तो व्हिडिओ बघत होते. म्हणजे तुम्ही मात्र भावनिक आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून भुजबळ व्हायचं. आम्ही केलं की इट इज इन्क्वायरी. मुळात ह्या देशामध्ये आपण सगळेजण अतिशय सुखाने जगतो त्याचं कारण काही क्षेत्र जे आहेत त्याच्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप चालतच नाही. निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल, इन्कम टॅक्स असेल, लष्कर असेल, त्यामुळे तिथे उत्तम चाललेलं आहे. त्यामुळे ईडीची इन्क्वायरी हा कसे
त्यांची इन्क्वायरी लागावं असं इतकं सोपं विषय का? मुळात ईडी आणि इन्कम टॅक्सची इन्क्वायरी याची दोन दोन वर्ष तयारी असते. त्याला मी त्या खोलत जात नाही, आपल्याला माहिती आहे. त्याची रेखी करायला लागते. एकाच वेळेला छापा मारला तर एकही सुट्टा गवत. हे काही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुष्टीबाणीचं म्हणतं की कार्यक्रमामध्ये हास्यविरोध चालले होते, त्यानेच पहिले डबले म्हणले. ओ दादा, काही शिल्लक ठेवा की तुम्हाला सत्ताधारी म्हणून काम करताना एखादा विरोधक पाहिजे. मी त्यावर असं म्हटलं की नाही, विरोधक पाहिजे, पण तुम्ही अतिशय चांगला अल्पसंख्याक चेहरा या असं म्हणतो. आता त्यानंतर 8 दिवसांनी धाड पडली. नव्या पिढीला शुद्ध सांप्रदायिक वारकरी कीर्तनाची चौकट कळावी आणि त्या चौकटीत वारकरी कीर्तन करण्याला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आम्ही वारकरी संस्थेने राज्यस्तरीय वारकरी कीर्तन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. संत नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तनाची मुहूर्त वेळ रोवली. ती वारकरी कीर्तनाची सुमारे 800 वर्षांची समृद्ध परंपरा आहे. वारकरी कीर्तनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या वारकरी कीर्तनाच्या शुद्ध सांप्रदायिक चौकटीला धक्का लागण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कीर्तन सादरीकरण स्पर्धा घेणार असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 18-19-20 सप्टेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी या ठिकाणी आम्ही वारकरी या संस्थेच्या वतीने कीर्तनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर कीर्तनाची स्पर्धा वय वर्ष 30 वयाच्या आतील विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि त्या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही आणि पारंपरिक पद्धतीने आपापल्या फडाच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी कीर्तन करणं आपल्याला अपेक्षित आहे. कीर्तनाची वेळ त्यांना 45 मिनिटं दिलेली आहे. त्यासाठी अभंग आम्ही 10 अभंग निवडले आहेत. त्या अभंग त्यांना देऊन 1 महिना सरावासाठी दिलेला आहे आणि त्या अभंगावर त्यांनी पारंपरिक पद्धतीने कीर्तन करायचं आहे. कुठलंही त्याच्यात ज्या पारंपरिक संत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर संतांच्या रचना बाकी इतर अश्लील विनोद किंवा अशा स्वरूपाचं कोणतंही त्यामध्ये येता कामं नाही. त्याच पद्धतीने त्याला बक्षिसाची रक्कम देखील आम्ही 25,000 रुपये प्रथम क्रमांक, 20,000 रुपये द्वितीय क्रमांक, 15,000 रुपये तृतीय क्रमांक आणि 5,000-5,000 तीन उत्तेजनार्थ, त्या व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये कीर्तन करणाऱ्यास वेगळं विशेष प्राविण्य म्हणून बक्षीस देखील त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शहरातील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी जंगली भारत रस्त्यावरील झाशी शिर आणि लक्ष्मीबाई चौकात केले आंदोलन. जगामध्ये भारतीय तंत्र जावे यासाठी भारत फोर्ज नेहमीच पुढे राहिलं. प्रसिद्ध उद्योगपती भारत फोर्ज ग्रुपचे व्यवस्थापक संचालक बाबा कल्याणी यांचं मत. राष्ट्रवादीतील आउटगोईंग हे परिवर्तन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचं प्रतिपादन. आणि सततच्या पावसामुळे पावसाचे जुने विक्रम मोडीत निघत नवा विक्रम नोंदवला गेला. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक नवी व्यासपीठ. नमस्कार.